नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. भाजपचे किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी रविवारी शहरातील मध्यवर्ती कार्यालयात मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेतली. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारमार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजना आणि त्यांची अंमलबजावणी याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणे, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, किसान मोर्चाचे रायगड जिल्हाध्यक्ष परशुराम म्हसे, माजी नगरसेवक प्रकाश पिनेदार, अनिल ढवळे, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष आत्मनारायण भगत, कर्जत सरचिटणीस राजेश भगत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अनेक ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी पाऊसच नाही. अशा परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे आमदार महोदयांनी याबाबत पाठपुरावा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, प्रदेश सरचिटणीस रंगनाथ सोलंकी यांनी शेतीविषयक योजना, त्याची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना मिळणारे लाभ याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. माथेरान रोडवरील सुकापूर पनवेल येथील सुखायू चिल्ड्रन्स क्लिनिक, डे केअर सेंटर आणि एकदंत मेडिकलचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी डॉक्टर संदेश गणेश जाधव, सौ प्राजक्ता खता यांना आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले. दरम्यान यावेळी नामांकित बालरोगतज्ञ मुंबई डॉक्टर शरद मेनन, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर विष्णू बावणे, पनवेल डॉक्टर जनरल प्रोटेक्शनर्स असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर वैभव मोकल, डॉक्टर वेलफेअर असोसिएशन पनवेल अध्यक्ष डॉक्टर शिरीष जोशी, जिल्हा परिषद सदस्य पनवेल अमित जाधव, सरपंच सुखापूर सौयोगिता पाटील हे उपस्थित होते. कार्यतत्पर आमदार महेश पालदी यांच्या निधीतून पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघातील चिंचवण येथे रस्ता आणि बस थांबा निवारा शेडचे उद्घाटन तसेच वनविभागाच्या वतीने महिला बचत गटांना साहित्याचे वाटप शनिवारी करण्यात आले. आमदार महेश पालदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास भाजप केळवणे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, सांगुर्ली ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रदमाकर कातकरी, प्रितेश मुकादम, माजी सरपंच दत्तात्रय हातमोडे, नांदगावचे माजी सरपंच अविनाश कायकर, सदस्य विजय भोपी, शरद वांगेलकर, विष्णू ठोकळ, संतोष पारधी, पांडुरंग गायकर, मिनल चोरघे, वनविभाग अधिकारी राठोड, युवा नेते निलेश वांगलीकर, निलेश हातमोडे, अनिल वांगलीकर, संतोष वाजेकर, सुनील गावंडी, सुवर्णा पाटील, केशव ठोंबरे, परशुराम पाटील, सुनील म्हसकर, गजानन ठोंबरे, भास्कर पाटील, मोहन पाटील, पंढरीनाथ ठोंबरे, संजय पोपेटा, अनंता पोपेटा, अमित पाटील, नितेश पाटील, विवेक भोईर, बळीराम भोईर, भाया भोईर, जगदीश पाटील, प्रतीक म्हसकर, राजा भोईर, गोपाळ भोईर, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत ठोंबरे, विकास ठोंबरे, भास्कर लेंडे, परेश ठोंबरे, एकनाथ कातकळी, बाळू लेंडे, बाबूराव लेंडे, बळीराम पाटील, नारायण पाटील, घे भरारी महिला ग्रामसंघाचे सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. गणेशोत्सव लवकरच येऊ घातला आहे. पनवेल शहरामध्ये श्री गणेश मूर्ती स्थापना मोठ्या संख्येने नागरिक करत असतात. या पार्श्वभूमीवर श्री म्हसोबा देवस्थान तलाव कळंबोली येथे गणेश विसर्जन पूर्वतयारीची पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी पाहणी केली. यावेळी माजी नगरसेवक पदाधिकारी, पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी करंजाडे यांच्यातर्फे आणि करंजाडे सरपंच मंगेश शेलार आणि उपसरपंच सागर आंग्रे यांच्या वतीने रविवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजाडे सेक्टर 5 येथे मोफत आयुष्मान भारत हेल्थ कार्ड आणि मतदार नोंदणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता. मतदारांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. यावेळी भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार, भाजप रायगड जिल्हा आयटी सेल प्रभारी नितेश सोलंकी, भाजप शहर सरचिटणीस यशवंत घाटगे, उपाध्यक्ष दिनेश धामणसकर, त्रिशूल राक्षीकर, सुहास थोरात, रमेश राठोड, करंजाडे शहराध्यक्ष वीरेंद्र शहारे, ग्रामपंचायत सदस्य सूरज शेलार, प्रिया फडके, सुनील भोईर, माजी ग्रामपंचायत सदस्य नाथाभाई भरवाडकर, विक्रम मोरे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका राजश्री वावेकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
यानिमित्त माजी नगरसेविका राजश्री वावेकर यांच्या वतीने मंगळागौर कार्यक्रमाचं आयोजन शनिवारी नवीन पनवेल येथील कर्नाटक हॉल येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. या कार्यक्रमात गाणी, फुगड्या, नाच यांच्यासह विविध कार्यक्रम सादर करून हसत खेळत तरुणींसह वृद्ध महिलांनी खेळ खेळून नृत्याचा मनमुळात आनंद घेतला. यावेळी उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनी पाटील, माजी महापौर कविता चौतमर, पनवेल पंचायत समिती माजी सदस्य रत्नप्रभा खरत, माजी उपमहापौर चारुशीला खरत, उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष संध्या शारबिद्रे, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, माजी नगरसेविका रुचिता लोंढे, ॲडव्होकेट प्रतिभा भोईर, स्वाती कोळी, अनिता भोर, शोभा सातपुते, यमुना प्रकाशन, अभिलाषा ठाकूर, किरण सिंग, श्रद्धा कोळी, मेघा कोळी, सुजाता नागती, सोनू चिखलेकर, माजी नगरसेवक समीर ठाकूर, महेंद्र वावेकर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. श्रावण महिना सुरू झाला की अनेक व्रत आणि सण उत्सव सुरू होतात. त्यातील एक मंगळागौर आहे. माजी नगरसेविका ऋषाली वाघमारे यांच्या वतीने शनिवारी नवीन पनवेल येथील कालिका माता मंदिर येथे सालाबादप्रमाणे मंगळागौर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वर्षा प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. या कार्यक्रमात गाणी, फुगड्या, नाच यासह विविध कार्यक्रम सादर करून हसत खेळत तरुणींसह वृद्ध महिलांनी देखील खेळ खेळून नृत्याचा मनमुराद आनंद घेतला. दरम्यान पनवेल महानगरपालिका महिला बाल कल्याणच्या वतीने महिलांसाठी ब्युटी पार्लर कोर्स तसेच बेकरी बेकिंग, थ्री व्हीलर आणि फोर व्हीलर प्रशिक्षण दिलेल्या महिलांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनी पाटील, उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष संध्या शारबिद्रे, तालुका अध्यक्ष रत्नप्रभा खरत, वर्षा प्रशांत ठाकूर, माजी उपमहापौर चारुशीला खरत, माजी नगरसेविका सुशीला खरत, रुचिता लोंढे, आयोजक ऋषाली वाघमारे, पनवेल शहर महिला मोर्चा अध्यक्ष वर्षा नाईक, पनवेल शहर सरचिटणीस लीना पाटील, स्वाती कोळी, ॲडव्होकेट प्रतिभा भोईर, मयुरी यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेचे द्रोणागिरी विद्यालय करंजा येथे सुरेखा म्हात्रे यांची मुख्याध्यापिका म्हणून निवड झाल्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सुरेखा म्हात्रे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर प्रमोद कोळी, रवींद्र भोईर, म्हात्रे मॅडम यांचे पती, उपशिक्षक चंद्रशेखर म्हात्रे, नवनीत ठाकूर, महेश पाटील, प्राध्यापक अतुल पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आपला भारत देश कृषीप्रधान देश म्हणून सर्व जगात ओळखला जातो. ज्या शेतकऱ्यामुळे भारताची ओळख आहे तोच कित्येक वर्षे अडचणींशी सामना करत जीवन जगत आहे. लहरी हवामान, भेसळ बियाणे, मजुरांची वानवा आदी अडचणींमुळे शेतकरी अगदी मेटाकुटीस आला आहे. रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते, मात्र आता सारे काही बदलले आहे. भात बियाण्यांची पैदास करणारे कोकण कृषी विद्यापीठाचे प्रादेशिक कृषी केंद्र आपल्या जिल्ह्यातील कर्जतमध्ये आहे. लहरी हवामानामुळे बळीराजा नेहमीच अडचणीत येत असतो. यंदा ऑगस्ट महिन्यात सर्वात कमी पाऊस पडला, त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मात्र कालपासून पुन्हा पावसाने आफ्टर द ब्रेक सुरुवात केल्याने बळीराजाचे संकट तूर्तास टळले आहे. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने नेहरू हॉकी स्पर्धा 2023-2024 या 15 आणि 17 वर्षे मुले मुली यांच्या स्पर्धा मोहपाडा येथील प्रिया स्कूलच्या भव्य प्रांगणात रविवारी संपन्न झाल्या. महापालिका क्षेत्रातील 12 शाळांमधील विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय अलिबाग, पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच हॉकी रायगड यांच्या सहकार्याने रविवारी 3 सप्टेंबर 2023 रोजी मोहपाडा येथील प्रिया स्कूलच्या भव्य प्रांगणात जिल्हास्तरीय ज्युनियर आणि सब ज्युनियर नेहरू हॉकी स्पर्धा 2023-2024 संपन्न झाल्या. आयुक्त गणेश देशमुख आणि अतिरिक्त आयुक्त भारत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धाच्या उद्घाटन प्रसंगी पनवेल महापालिकेच्या क्रीडा आणि सांस्कृतिक विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, क्रीडा आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख रामदेव पिचड, हॉकी महाराष्ट्राचे खजिनदार, हॉकी रायगडचे सचिव कैलास सोनार, रायगड जिल्हा हॉकी असोसिएशन रायगडचे बदाने,
क्रीडा समन्वयक समीर रेखावे, प्रिया स्कूलचे क्रीडा शिक्षक भैयासाहेब भदाणे, पनवेलमधील सर्व शाळांचे क्रीडा शिक्षक आणि पंच उपस्थित होते. पनवेल वाहतूक शाखेच्या सतर्कतेमुळे चोरीस केलेली मोटरसायकल मालकाला परत मिळाल्याने त्याने समाधान व्यक्त केले आहे. पनवेल वाहतूक शाखेचे महाराष्ट्र पोलीस हवालदार पाटील व पोलीस हवालदार राठोड यांनी नवीन पनवेल सेक्टर 17 येथून एक बेवारस मोटरसायकल हॉर्ननेट कंपनीची क्रमांक MH04JD6263 ही कारवाई दरम्यान त्यांना मिळून आल्याने त्यांनी तिच्या मालकाचा शोध घेतला असता सदरबाबत रबाळे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याने तपासी अधिकारी पोलीस हवालदार पाटील यांच्याशी संपर्क साधून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या उपस्थितीत मूळ मालकाच्या ताब्यात सदर गाडी देण्यात आली आहे.